हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही आलो आहे आमच्या मामा मामींच्या घरी, म्हणजे माझ्या मिस्टरांचे सर्वात मोठे मामा त्यांच्या घरी महाडमध्ये आलं। तर मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलं की माझ्या सासूबाईंना 5 भाऊ आहेत, भरपूर मोठी फॅमिली आहे। तर ते सर्वजण पंढरपूरला गेलेत आणि आम्हीच फक्त माझी फॅमिली, म्हणजे माझे मिस्टर रुद्रा, सात्विक आणि मी, आम्ही आता त्यांच्याकडे राहिलो आहे। तर महाडमध्ये मच्छी छान भेटते आणि खूप दिवसानंतर आम्ही मच्छी खाणार आहोत, कारण की पंजाबला समुद्रातली मच्छी नाही मिळत, त्याच्यामुळे आता आम्ही मच्छी खाण्यासाठी खास महाडमध्ये राहिलो आहे। आणि मामा मामी हे सर्वजण पंढरपूरला गेले, तर ते एक दोन दिवसानंतर येऊन जातील, तोपर्यंत आम्ही त्यांच्याच घरी राहणार आहोत। तर आजच्या जेवणामध्ये कोळंबीचा रस्सा आणि पापलेट फ्राय, तर ही रेसिपी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर आता ही ते कोळंबी स्वच्छ धुवून घेते, घेतानाच तिचं जे कवर असतं ना ते काढून घेऊन आले रुद्राचे पप्पा। आता मी फक्त स्वच्छ धुवून घेतले आणि आता पहिल्यांदा पापलेटला मी मसाले लावून घेते। आता मामेच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी मला इझिली मिळून जात आहेत, कारण का जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत। तर आता सर्व मसाले म्हणजे मीठ, हळद आणि गरम मसाला, लाल तिखट, एक लिंबू, तर हे असं मसाले मी लावून ठेवते 1 ते 1.5 तासाकरता। जसा वेळ असेल तसं लावून ठेवलेलं चांगलं असतं, म्हणजे ते मॅगिनेट होतं आणि मसाले पूर्ण पापलेटला लागून जातात। आता मी मगाशीच म्हटलं की आम्ही खूप दिवसानंतर समुद्रातली मच्छी खाणार आहोत, कारण की आम्हाला समुद्रातलीच मच्छी आवडते, खास करून पापलेट, कोळंबी, सुरमई। तर मला खूप दिवसापासून पापलेट खायचं होतं म्हणून रुद्राचे पप्पा घेऊन आलेत आणि भरपूर घेऊन आलेत। तर आता पापलेट मॅगिनेट होतोय, तोपर्यंत कोळंबीच्या रश्याची तयारी करून घेते। तर त्याच्यासाठी मसाला मी मगाशीच बनवून घेतला आणि मामीचासुद्धा फ्रीजमध्ये मसाला होता, तर तोच मी वापरणार आहे आणि जो मी आत्ता तयार केला तर तो ठेवून देईल। आणि आत्ता रश्याला कांदा, कढीपत्ता फोडणीला घातला, कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडीशी, कोणतीही मच्छी बनवताना जास्त घालायची, आणि मीठ घातलं। तर धुतलेली कोळंबी आधी कांद्यामध्ये फ्राय करून घेते आणि थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर मग वाटण जे आपण करून घेतलं आहे तर ते घालायचं, टोमॅटो कट केलेला असेल तर तो घालायचा, जर तुम्हाला थोडासा आंबटपणा पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये चिंच किंवा कोकमसुद्धा घालू शकता। आणि जे वाटण वापरलं आहे तर त्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केले, तर त्याच्यामध्ये कांदा भाजून घेतला आहे, खोबरं, अद्रक, लसूण आणि हिरवी कोथिंबीर, त्याचं वाटण करून ठेवते। मामेचंसुद्धा तसंच वाटण होतं। आता ओली मच्छी जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी वेगळंसुद्धा वाटण करतात, पण मी नाही केलं, इतका वेळ नव्हता। आणि हे ओलं वाटण केले तर त्याच्यामध्ये कोणत्याही मच्छीचा रस्सा किंवा चिकन, मटण, हे सगळं छानच होतं, वेगळा असा मसाला करायची गरज नाही लागत। आणि आता इथे ना कोळंबीचा रस्सा होतो आहे, तर तोपर्यंत भात बनवून घेते। आणि दोन्ही टायमाचा स्वयंपाक मी एकदाच बनवते, रात्रीचा आणि दुपारचा, तर भातसुद्धा दोन्ही टायमाचा। आणि आता जी भांडी धुवून ठेवली होती, साफ करून ठेवलेली, तर ती लावून घेते, कारण का स्वयंपाक बनवतानासुद्धा इतर भांडी निघतात, तर तीसुद्धा वेळच्या वेळी साफ करून ठेवते, कारण की आता सात्विकसुद्धा मस्त खेळतो आहे, त्याच्यामुळे पटापट मी कामं आवरून घेते। आणि इथे आता कोळंबीच्या रश्याला छान उकळीसुद्धा आले, मस्त वास सुटला, समुद्रातला कोळंबीचा रस्सा खूप छान होतो। आणि रश्याला उकळी यायला सुरुवात झाली की कोळंबीच्या रश्याचा वाससुद्धा एकदम मस्त सुटतो। तर आता रुद्रासुद्धा फेऱ्या मारते, कारण का तिला कोळंबीचा रस्सा आवडतो आणि खूप दिवसानंतर खायला मिळणार आहे, त्याच्यामुळे तिला असं झालं की मी कधी खाते। तर आता ती रश्याला हलवते आणि मी जी निघालेली भांडी होती ना तर ती साफ करून घेतलीत। चपातीचं पीठ आता मळून ठेवते आणि आता लास्ट काम म्हणजे पापलेट चांगलं मॅगिनेट झालं आहे तर ते फ्राय करून घेते। आता इथे कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे आणि 1-1 किंवा 2-2 अशी तेलामध्ये पापलेट सोडून फ्राय करून घेईल। तर पापलेटसुद्धा फ्राय करताना मस्त वास येतो, हा वास बऱ्याच दिवसानंतर आता मी घेते।
खूप वेळा असं होतं की मच्छी फ्राय करताना ते तव्याला चिकटली जाते, तर थोडं जास्त तेल घालायचं, म्हणजे कोणतीही मच्छी फ्राय करताना तव्याला चिकटली जात नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं पापलेट फ्राय होतं आहे, बिलकुल तव्याला चिकटलं नाही. तर आता पापलेटसुद्धा फ्राय होतं आहे आणि कोळंबीचा रस्सासुद्धा झाला आहे, आणि रुद्राला माझ्या काही टेक निघत नाही तर तिला रस्सा झाला आहे म्हणून तिला भात आणि कोळंबीचा रस्सा देते. ती काही पापलेट खाणार नाही कारण का काटे असतात, काटेवाली कोणतीच मच्छी तिला आवडत नाही. जर काढून दिले पीस पीस तर ते खाईल, पण आता बनतं आहे त्याच्यामुळे तिला आता काही पापलेट दिलं नाही, फक्त कोळंबीचा रस्सा आणि भात. तर आता हे ते दोन पापलेट मी बनवून घेतलेत आणि बाकीच्यासुद्धा बनवून घेतले, आणि आता आम्ही दुपारचं जेवण करायला बसतो आहे. तर इथे पाहू शकता ही अशी पापलेट आम्ही फ्राय करून घेतले, वरून कोथिंबीर घातलं आहे आणि थोडंसं लिंबू पिळलं आहे. तर चपात्यासुद्धा बनवून घेतला आणि आता आम्ही जेवण घेतो. तर इथे तुम्ही पाहू शकता फ्राय केलेले पापलेट, कोळंबीचा रस्सा, चपाती आणि भात. कोणती पण मच्छी बनवली ना, रस्सा जर असेल तर त्याच्यासोबत भात आम्हाला लागतोच. मग चिकनचा रस्सा असो किंवा मटनचा रस्सा आणि कोणत्याही मच्छीचा रस्सा असो, आम्हाला भात हा लागतो. कोकणी माणसांना भाताशिवाय जमत नाही, तर दोन्ही टायमाला भात लागतो, दुपारीसुद्धा आणि रात्रीसुद्धा, आणि गावाला आल्यानंतर तर आम्ही खातोच. तर आता इथे मी रुद्राच्या पप्पांची प्लेट बनवते, आणि रुद्राला तर मी दिलं तर त्यांच्या प्लेटमध्ये कोळंबीचा रस्सा, पापलेट आणि कांदा, लिंबू, चपाती सुरुवातीला ते दिले. भात ते नाही खात पण मला लागतो. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये ही फिश थाली आमची आहे. तर खूप जणं बोलतात रुद्राच्या पप्पांना दाखवा, तर ते कॅमेरामध्ये नाही यायला मागत त्याच्यामुळे मी काही दाखवत नाही. आणि एक दोन व्हिडिओमध्ये पाहायला भेटले, तुम्ही जर माझे सगळे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता दुपारचं आमचं जेवण झालं आहे, मी भांडी वगैरे साफ करून घेते कारण की आज थोडं संध्याकाळ झाल्यानंतर बाळाचे कान टोचायचे आहेत, कारण की त्याचे कान आम्ही आत्तापर्यंत टोचले नाहीत. पंजाबमध्ये कोणीही टोचले नाही, आम्ही खूप चौकशी केली की बाळाचे कान टोचायचे आहेत पण कोणीच नाही टोचले. आमच्याकडे 12 दिवसांनी लहान बाळाचे कान टोचतात, तर तिकडे 12 दिवसानंतर तर नाहीच पण 1 वर्षानंतर म्हटलं की आम्ही टोचू. पण आता आम्ही गावाला आलो आहे तर म्हटलं आता बाळाचे कान टोचायचे. तर आज आम्ही जाणार आहोत कारण का मामेच्या तिथे, महाड म्हटल्यानंतर चांगली सिटी आहे, सोनाऱ्यांची दुकानं भरपूर आहेत. तर थोड्या वेळानंतर आम्ही निघू. आता इथे किचन काउंटर साफ करून घेतलं आहे, शेगडीसुद्धा स्वच्छ धुवून घेतले कारण का नॉनव्हेज बनवलं आहे. आणि मामेसुद्धा डेली किचन काउंटर नेहमी क्लीन असतो, आम्ही कधी पण आलो ना की मामेचं घर एकदम क्लीन असतं, त्याच्यामुळे मीसुद्धा चांगलं स्वच्छ साफ करून ठेवलं. आता कचरा वगैरे काढून घेते. सकाळपासून तर मी कचरा नव्हता काढला कारण का सकाळी नाश्ता केला, एकतर सुट्टी आहे त्याच्यामुळे उशिरा उठणं झालं, त्याच्यानंतर नाश्ता, आणि नाश्ता झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले कारण का सकाळी सकाळी मच्छी हे घेऊन आले, सकाळ सकाळी छान भेटते. आणि कचरा तसाच राहिला होता त्याच्यामुळे आता कचरा काढून घेतला आणि थोडा वेळ बसेल कारण का गर्मीसुद्धा भरपूर आहे, महाडमध्ये भरपूर गर्मी जाणवते. माझ्या सासरी म्हणजे शिवतरला तिथेसुद्धा भरपूर गर्मी कारण का चारी बाजूने मोठे मोठे कडे म्हणजे डोंगर आहेत आणि ते तापतात, त्याच्यामुळे तिथे जास्तच गर्मी आहे. म्हणून आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडं खाली मामा मामेकडे जावं, तिथे थोडीशी गर्मी कमी जाणवेल. पण काही नाही, सगळीकडे गर्मी आहे, फक्त एक फरक आहे की इथे महाडमध्ये लाईटी जात नाहीत आणि गावाला शोतरमध्ये लाईट गेली ना की एक एक दोन दोन तास लाईट येत नाही, त्याच्यामुळे नको होतं. आणि सात्विकसुद्धा भरपूर रडत होता, मग आम्ही खाली मामेंकडे घेऊन आलो आणि आता त्याला कान टोचायला जाण्याची तयारी आता आम्ही करू. थोडा वेळ बसलो, टीव्ही वगैरे बघितली, झोपलो तर नाही कारण का गर्मी आहे त्याच्यामुळे झोप काही दुपारची होत नाही. मामेचे जे खिडकीमध्ये झाडं आहे तर त्यांना थोडंसं पाणी वगैरे घातलं आणि आता आम्ही निघतो आहे. संध्याकाळचा टाईम झाला आहे, म्हणजे 5:30-6 असे वाजले असतील. आणि रुद्रा पाहिलेच असेल, भरपूर खुश आहे, गावाला आले, अभ्यास नाही, काही नाही, कोणी ओरडत नाही, त्याच्यामुळे भरपूर खुश आहे ते. तर चला आता आम्ही निघालो. जास्त लांब नाही आहे, जवळच आहे, पण थोडं म्हटलं की महाडसुद्धा फिरून घेऊ. आणि बाळ झोपलं इथे, सात्विक झोपला आहे. तर आता इथे मी पहिली तार चॉईस करते, सोन्याचीच तार घातली पण एकदम पातळ अशी नाही कारण का आता बाबू थोडासा मोठा झाला आहे, 4 महिने पूर्ण होतील म्हणून थोडीशी जाडसर तार घेतली. आणि आता सात्विक झोपला आहे तर मी कान टोचताना तुम्हाला दाखवत नाही कारण का भरपूर रडला तो, आणि तो रडला त्याच्यासोबत त्याची दिदीसुद्धा भरपूर रडत होती आणि मलासुद्धा कसं तरी वाटतं आहे.
पण आता कधी ना कधी कान टोचावे लागणारच होते, त्याच्यामुळे आता टोचून घेतले. आता एक कान इथे टोचून घेतला आहे. तर रडतो आहे सात्विक, भरपूर रडतो आहे. थोड्या वेळानंतर दुसरा कान टोचला आणि आता थोडंसं खोबरेल तेल त्याच्या कानाला लावायला त्याने दिलं आहे. तर दुसरासुद्धा कान आम्ही टोचून घेऊ. ते काय मी तुम्हाला टोचताना दाखवत नाही, कारण का भरपूर रडत होता सात्विक म्हणून. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका गावच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.